नागपुरातील भंडारा रोडवर स्थित कापसी गावातील भंडार गोदामात पुलगाव येथून आणलेले निकामी बॉम्बशेल कटरने कापत असताना झालेल्या स्फोटात एक मजूर जागीच ठार झालाय. नागपुरातील भंडारा स्थित कापसी गावातील भंगार गोदामात पुलगाव येथून आणलेले निकामी बॉम्बशेल कटरने कापत असताना झालेल्या स्फोटात एक मजूर जागीच ठार झालाय तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. कापसी भागातील बाराद्वारी येथे हे गोदाम आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. हसनबाग येथील अब्दुल राशिद वल अब्दुल अजीज यांचे पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाराद्वारी येथे AR ट्रेडर्स नावाने भंगाराचे गोदाम आहे. अब्दुल राशिद यांनी 30 मे 2022 रोजी पुलगाव येथील ऑर्डनन्स फॅक्टरीतून निकामी दारुगोळा लिलावात विकत घेतला. हा दारुगोळा कटरने कापून त्याचे पार्ट वेगळे करण्याचे काम सुरू असताना त्यातील एका बॉम्बशेलचा स्फोट झाला. यात 52 वर्षीय गुड्डू बाबूतलाल रत्नेरे हे जागीच ठार झाले तर सुमित सुक्करलाल मरस कोल्हे हे जखमी झाले. त्यांना दुर्गावती नगर येथील आयुष्यमान या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.